The structure of water vascular system are include metaphroditic, stone canal, ring canal, Pollen vesicles, tidman bodies, radial canal, lateral canal are the tube feet. The tube feet are present at the tip of the arms and they have the function is locomotion, food and respirations. The first part is a metaphroditic. The metaphroditic water vascular system start with the metaphroditic and gives of the system of vessels. कारण तिचं नावच आहे वॉटर वस्क्युलर सिस्टीम, तर दे आर प्रेझेंट इन द वेसल. मग वेसल्स म्हणजे सगळ्यात पहिले जर त्याला वॉटर इनसाइड घ्यायचं आहे तर तो विथ द हेल्प ऑफ कुठून घेईल, मेट्रोप्रोडाइट घेईल. ही डायग्राम दिसते बेटा तुम्हाला सगळ्यांना, ही डायग्राम दिसते का सगळ्यांना? येस मॅम. ही डायग्राम आहे, ही वॉटर वस्क्युलर सिस्टीमची पूर्ण डायग्राम आहे. कशाची? स्टार फिशची. तर इथे बघा तुम्ही, दे हॅव द पेंटॅगोनल, फाईव्ह आर्म्स आहेत. फाईव्ह आर्म्स झाल्यानंतर इथे दिसत आहे तुम्हाला, इट इज अ मेट्रोप्रोडाइट अँड दीज मेट्रोप्रोडाइट्स आर प्रेझेंट इन द एवोरल सर्फेस. मग ह्या मेट्रोप्रोडाइट मध्ये इथे काय दिसत आहे तुम्हाला? एक ट्रायंग्युलर सर्क्युलर स्ट्रक्चर दिसत आहे आणि त्याला असं ट्यूब दिसत आहे आणि ती अशी आतमध्ये गेलेली आहे, दिसते आहे. आणि हे आहे तुमचं मेट्रोप्रोडाइटचं. आता हा जो मेट्रोप्रोडाइट आहे तर हाचा जो वरचं स्ट्रक्चर आहे म्हणजे हे अशा प्रकारे आहे, म्हणजे एक चाळणी सारखं आहे, त्याला ग्रूव्ह आहेत. आणि तिथे ते जे काही वॉटर त्याला इनसाइड घ्यायचं आहे, वेसल्स थ्रू इनसाइड न्यायचं आहे, तर तो कसा नेईल? तर ते काय करेल की जेव्हा तो वॉटर इनसाइड नेईल ट्यूब मधनं, ह्या ट्यूब मधनं, तर त्याच्यामध्ये काय होईल की जेव्हा वॉटर इनसाइड न्यायचं आहे तर काही जे डेब्रीज आहेत किंवा काही जे फॉरेन बॉडीज आहेत ते वॉटर्स मध्ये असतात. आणि वॉटर्स मध्ये कारण त्याच्या होल बॉडीला स्पाइन्स असल्यामुळे कसं आहे, स्मॉल स्मॉल पार्टिकल्स, काही एनिमल्स जे आहेत, क्रिएचर्स आहे, डेब्रीज आहे, हे सगळं त्याच्या बॉडीला काय होते, चिटकतं, कारण स्पाइन्स आहेत. आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलेले हे की खूप तो म्हणजे जे ट्यूब फिट आहे हे सगळं त्याचं काम करत असतात. आता त्याला जेव्हा वेसल्स थ्रू वॉटर इनसाइड न्यायचं आहे तर तो काय करते की जे हे मेट्रोप्रोडाइट आहे हे तुमची चाळणी जी असते ना तसं असतं. आणि मग तो सगळं जे आहे ते चाळण करते आणि चाळण करून फक्त क्लिअर वॉटर इनसाइडला नेते. म्हणून मग तो कसा फंक्शन करते, मेट्रोप्रोडाइट कसं काम करते, तर आपण आता बघू. ओके, वॉटर वस्क्युलर सिस्टीम स्टार्ट विथ द मेट्रोप्रोडाइट अँड गिव ऑफ द सिस्टीम ऑफ वेसल्स ट्रान्सवर्सिंग द बॉडी. काय झालं बेटा? हॅलो, द मेट्रोप्रोडाइट इज अ राऊंड कॅल्केरियस प्लेट अँड हॅज एन इंटररेडियल डिस्पोजिशन ऑन द एवोरल सर्फेस. काय म्हटलेलं आहे की मेट्रोप्रोडाइट एक वेसल्स आहे आणि ते काय करते, वॉटर इनसाइड नेण्याचं काम करते. आणि ती राऊंड आहे, गोल आहे आणि कॅल्केरियस आहे, चाळणीसारखी आहे. अँड हॅज एन इंटररेडियल डिस्पोजिशन, आणि ती आतमध्ये इंटररेडियल कॅनल असल्यामुळे ती इंटर त्याची जी हे आहे सुरुवात आहे ती कशी आहे, इनसाइड मध्ये आहे. अँड दे प्रेझेंट ऑन द एवोरल सर्फेस, एवोरल साईडला आहे. द मेट्रोप्रोडाइट कंटेन फरोज विच हॅव न्युमरस पोर्स ऑफ द बॉटम. आणि त्याच्या बॉटमला काय आहेत, न्युमरस पोर्स आहे, ओपन आहे ती. आणि कारण की काय करेल की जेव्हा चाळणी काम करते आणि मग जसं तुमचं एक फ्लो मध्ये चहा कपात सांडतो त्याप्रमाणे मग तो काय जाते, हळूहळू जे पोर्स आहेत ते कलेक्ट करून वॉटर बॉटम मध्ये आणतात. इच पोअर लीड्स इन टू द पोअर कॅनल, आणि म्हणून ती काय आहे, दे विल बी कॉल्ड एज अ पोअर कॅनल. द नंबर्स ऑफ पोअर्स अँड पोअर कॅनल मे बी अबाउट 200. म्हणजे जसं चाळणीमध्ये जेवढे पोर्स असतात, छिद्र असतात, तेवढे याच्यामध्ये सुद्धा आहेत. 200 सुद्धा काय आहेत त्याच्यामध्ये, पोर्स आणि पोर्स कॅनल्स आहेत. द पोर्स कॅनल युनाइट टू फॉर्म कलेक्टिंग कॅनल विच ओपन्स इन टू द स्मॉल सेक लाईक एम्फ्युला कॉल्ड
मेट्रापोरिक एम्फ्युला। हे पूर्ण जी आहेत इथे काय आहे की त्याला एम्फ्युला आहे आणि मग त्या एम्फ्युला हळूहळू काय होते पूर्ण जे 200 पोर्स जे वॉटर्स आहेत ते कलेक्ट करते आणि कुठे पाठवते मेट्रापोरॉइड एम्फ्युलामध्ये। कारण ते पूर्ण कसं एका ठिकाणी जे पोर्स आहे ते कारण काय होईल की जर तसं रेडियल कॅनल नाही राहिली पोर्स कॅनल नाही राहिली तर काय होईल की वॉटर सगळीकडून जाईल। सगळीकडनं नाही झालं पाहिजे एका याच्यामध्ये कलेक्ट होऊन एका वेसल थ्रू इंटर रेडियस म्हणजे आतमध्ये ते एंटर झालं पाहिजे आणि म्हणून त्याला काय आहे खालच्या साईडनी एम्फ्युला आहे आणि त्या एम्फ्युलाला म्हणतो मेट्रापोरिक एम्फ्युला। द सी वॉटर दॅट ऑपरेट्स द हायड्रोलिक सिस्टीम एंटर अँड लिव्ह द वॉटर वस्क्युलर सिस्टीम थ्रू द मेट्रापोरॉइड। कारण तो जो फंक्शन्स करत आहे की एका फोर्सफुली वॉटर आतमध्ये गेलं नाही पाहिजे हळूहळू वॉटर्स कुठे गेलं पाहिजे आहे आतमध्ये गेलं पाहिजे इंटर रेडियस कॅनल मध्ये गेलं पाहिजे। कारण त्याच्याजवळ 200 पोर्स आहेत आणि 200 पोर्स मधनं तर पाणी एकदम फास्ट जाईल म्हणून तिथे काय आहे एक एम्फ्युला आहे आणि त्या एम्फ्युल्यामधून मग सगळं पाणी त्या पोर्स मध्ये येते आणि ते मग इंटर रेडियस कॅनल थ्रू कुठे जाते तुमच्या स्टोन कॅनल्स मध्ये। आणि सेकंड पार्ट आहे तुमचा स्टोन कॅनल। द मेट्रापोरिक एम्फ्युला प्रोसीड। आता हळूहळू काय होऊन राहिलं एम्फ्युला हा जवळ झाला आणि तो एका स्टोन कॅनल मध्ये कन्वर्ट झाला। द एम्फ्युला प्रोसीड टुवर्ड्स एज एन यश शेप सिलेंड्रिकल मेट्रापोरॉइड एज कॉल्ड एज अ स्टोन कॅनल। ही डायग्राम जी आहे ही मेट्रापोरॉइड ची आहे की कसा असेल हा जो मेट्रापोरॉइड आहे। दिसते बेटा सगळ्यांना हॅलो हॅलो डायग्राम सगळ्यांना दिसते आहे ना। हा मेट्रापोरॉइड आहे हा डायग्राम नाही दिसत आहे ही दिसत नाही आहे दिसते ना बेटा नाही हो आता दिसली हा। ही जी डायग्राम आहे तर हा मेट्रापोरॉइड आहे असा म्हणजे फक्त वरच्या साईडला आहे तो आणि हा त्याचा टीएस आहे। हा मेट्रापोरॉइड काय आहे की इथे हा एक असा पूर्ण काय झाला एम्फ्युला झाला आणि हा एम्फ्युला पूर्ण इथे कव्हर होऊन असा आतमध्ये आला। जसं आपण चाळणी कशी असते गोल असते आणि मग आपण जेव्हा चाळतो त्याला तर आपण कपावर ठेवतो बरोबर तर तेवढा होल असते आपला आणि ते फिट बसते आणि पूर्ण पोर्स मधून गळून एक असं कुठे जाते पासिंग होते। तुम्ही जर चाळणी वरून थोडीशी धरली तर तुम्हाला दिसेल की पाणी पूर्ण चाळणी मधून एका एम्फ्युला मधून पूर्ण कुठे पडते कपात पडते। तसंच मग ती रेडियल कॅनल्स मध्ये जाते तर हे इथून पूर्ण हे पाणी काय होऊन राहिलेलं आहे मेट्रापोरॉइड मधून हे पूर्ण पाणी इथे पोर्स मधून क्लिअर वॉटर कुठे जात आहे रेडियल कॅनल स्टोन कॅनल मध्ये जात आहे आणि स्टोन कॅनल मध्ये आल्यानंतर जी वस्क्युलर सिस्टीम आहे ही यश शेप्ड आहे। इथे बघा दिसते आहे हे मी हलवत आहे दिसली का हो हा हे हा आहे मेट्रापोरॉइड चा वरचा पार्ट। इथून ते पाणी सगळं हे झालं हा सगळा काय आहे एम्फ्युला आहे। ह्या एम्फ्युला मधनं हे वॉटर्स कुठे आता चाललेलं आहे पूर्ण रेडियल आपल्या कोणत्या कॅनल मध्ये चाललाय स्टोन कॅनल मध्ये चाललाय अँड धिस इज स्टोन कॅनल हॅव्हिंग द यश शेप्ड स्ट्रक्चर्स। द वॉल ऑफ दिस कॅनल इज सपोर्टेड बाय द नंबर्स ऑफ कॅल्केरियस रिंग्स। याला पण खूप सारे काही आहे कॅल्केरियस रिंग आहे हेन्स द नेम इज कॉल्ड ए स्टोन कॅनल्स। आता काय स्टोन कॅनल्स म्हटलेलं आहे तर ह्या स्टोन कॅनल्सलाही खूप सारे कॅल्केरियस रिंग्स आहे आणि म्हणून दिस इज कॉल्ड एज अ स्टोन कॅनल। फ्रॉम द वॉल ऑफ द स्टोन कॅनल प्रोजेक्ट अ रिज विच बायफर्केट्स इन टू टू लेमिली। येथे मी तुम्हाला दाखवत आहे ह्या बायफर्केट झाल्या आणि ही एक लेमिली दे हो हॅव्हिंग द यश शेप्ड इथे पण यश शेप दिसत आहे। ही स्टोन कॅनल पुढे येऊन काय झाली बायफर्केट झाली आणि ती हा एक पार्ट आणि हा दुसरा पार्ट।
is called as a lamellae. The lamellae becomes spirally rolled. तुम्ही जर पाहत असेल तर हे आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे ते बघा स्पायरली रोल्ड दिसते. दिसते का असं गोल 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 सरळ दिसत आहे का तुम्हाला? हे बघा रोल दिसते ट्यूब लाईक आहे पण ते ती हो मॅम हा अशी रोल होत असते. एंड स्पायरली रोल्ड टू ऑक्युपाय अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ द ल्युमेन्स ऑफ द स्टोन कॅनाल. आता ही झाली इन सम स्पीसीज ऑफ स्टारफिश. अजून याच्यामध्ये ज्या स्टारफिशच्या वेगवेगळ्या स्पीसीज असेल असंच नाही आहे की स्टारफिशची एकच स्पीसीज आहे. अजून जे काही स्टारफिशच्या ज्या अजून काही असतील स्पीसीज तर त्याच्यामध्ये स्टोन कॅनल कशी राहील? द स्टोन कॅनल बिकम्स व्हेरी मच कॉम्प्लिकेटेड ड्यू टू द एक्सटेन्सिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द लेमिला. ज्याप्रमाणे ज्याची स्पीसीज राहील म्हणजे कशाच्या स्टारफिशच्या, ही स्टेरियस आहे एस्टेरिया ग्रुप मधलेली आहे तर त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या अजून कशा राहतील त्या डिपेंड करतात त्याच्यावर की त्या स्टोन कॅनल त्याची कशी राहील. होऊ शकते याची कशी आहे रिंग लाईक आहे, आतमध्ये कशी होते आहे ती रिजेस आहे बायफर्केट झाली स्पायरली होऊ शकते. दुसऱ्याची नसेल, दुसरी पुढे जाऊन लेमीला त्याचं बायफर्केट नाही होत असेल किंवा ती स्पायरली नसेल अजून कॉम्प्लिकेटेड असेल. मग ते डिपेंड्स ऑन द कशावर डिपेंड्स आहे? त्याच्या स्टोन कॅनलवर. होऊ शकते याची यश शेफ्ट आहे दुसऱ्याची नसेल. मोस्ट ऑफ द पोअर्स कॅनल फ्रॉम द मेट्रोपोराइड ओपन टू द स्टोन कॅनल एंड द रेस्ट ओपन टू द एक्सियल सायनस. म्हणजे काय म्हटलं आहे की इथे स्टोन कॅनल आहे त्याच्यामुळे ते स्टोन कॅनल मध्ये गेला. पण होऊ शकते की मेट्रोपोराइडला खूप सारे पोअर्स आहे आणि देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ पोअर्स कॅनल. आणि त्याच्यानंतर काय होऊन राहिलेलं आहे की त्याला एक्झियल आहे म्हणजे तो बायफर्केट नाही झाला, त्याला एम्फ्युला नाही आहे. मग कुठे? हॅलो बेटा. हॅलो. यस मॅम. हा मला थोडं काम आलेलं आहे बेटा तर मी तुमचा क्लास आज एंड करते आहे. ठीक आहे. ओके मॅम.